नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे. नवीन नोकरी आली म्हणजे नोटिफिकेशन जे असतं आपण चॅनलवरती उपलब्ध करत असतो. मित्रांनो, आजचं नोटिफिकेशन आपण बघणार आहोत. आजचं जे आहे, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 5381 इतक्या पदांकरिता ही भरती होत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये विविध पदं आहे. स्पेशालिस्ट, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेन्सिविस्ट, ज्युनियर मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, बेड साईड असिस्टंटच्या 1600 इतक्या जागा आहेत. डाटा एंट्री ऑपरेटरच्या 50 इतक्या जागा आहेत. टोटल ज्या आहे 5381 इतक्या जागा आहे. फिक्स वेतन असणार आहे, आपण सविस्तर जाहिरातमध्ये बघूया. याच्यामध्ये मुलाखत होणार आहे. अर्ज जो आहे ऑनलाईन पद्धतीनं गुगल फॉर्मच्या मार्फत करायचा आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि मुलाखती होणार आहे 20/7/2020 पासून ह्या सुरू होणार आहेत. तर इथे क्लिक करून आपण जे आहे ही जाहिरात ओपन झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिके च्या अंतर्गत जी आहे एकत्रित ठोक मानदंड तत्वावर 6 महिने किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत जे आधी घडेल तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करणे बाबत. त्याच्यामध्ये जे आहे गुगल फॉर्म हे जे आहे संकेतस्थळ nmmc.gov.in इथं गुगल फॉर्म दिलेला आहे. डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंकसुद्धा दिलेली आहे. 20/7/2020 पासून याच्यामध्ये मुलाखती होणार आहे. वैद्यकीय तज्ज्ञ MD मेडिसिन मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD मेडिसिन पदवी 30 जागा आहे. 2,50,000 रुपये इतकं वेतन आहे. मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट MD मायक्रोबायोलॉजिस्ट एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 4 जागा आहे. 2,50,000 रुपये इतकं वेतन आहे. इंटेन्सिविस्ट MD DNB मेडिसिन ॲनेस्थेशिया क्रिटिकल केअर चेस्ट याच्यामध्ये 35 इतक्या जागा आहे. 2,50,000 रुपये इतकं वेतन आहे. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी MBBS याला MBBS मागितलेला आहे आणि कॉन्सिल करेल रजिस्टर 300 जागा 1,00,000 रुपये वेतन मिळणार आहे. BAMS याला BAMSची पदवी MCIM आणि CCIMकडील जी आहे किंवा CCIMकडील नोंदणी 1,000 इतक्या BAMSसाठी जागा आहे. 75,000 रुपये वेतन आहे. BHMS BVMS यासाठी डिग्री मागितलेली आहे आणि MCSकडील नोंदणी 500 जागा आहे. 60,000 रुपये वेतन. स्टाफ नर्ससाठी 12वी उत्तीर्ण मागितलेला आहे आणि GNMचा कोर्स मागितलेला आहे. 1,000 जागा आहे. 45,000 रुपये वेतन मिळणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन याला जी आहे मास्टर डिग्री मागितलेली आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी किंवा मग बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक किंवा बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा मग बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे BSc अँड डिप्लोमा इन मेडिकल टेक्नॉलॉजी मागितलेला आहे. ज्या 12 जागा आहे. 30,000 रुपये वेतन मिळणार आहे. औषध निर्माता याला डी फॉर्म किंवा मग बी फॉर्म मागितलेला आहे. 50 जागा 30,000 रुपये वेतन मिळणार. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफरी म्हणजेच ANMसाठी जे आहे ANMचा कोर्स मागितलेला आहे आणि कॉन्सिलकडे रजिस्ट्रेशन मागितलेलं आहे. 800 जागा आहे. 35,000 रुपये इतकं वेतन मिळणार आहे. बेड साईड सहाय्यक याचे जे आहे याला सर्टिफिकेट इन बेड साईड असिस्टंट किंवा मग 12वी पास 2 वर्षाचा हॉस्पिटलचा अनुभव किंवा मग OT टेक्निशियन NCVT MS CBT यांची मान्यताप्राप्त कोर्स 1600 इतक्या जागा आहे. जर तुम्ही 12वी पास असाल आणि हॉस्पिटलचा अनुभव असेल तुम्हाला 2 वर्षाचा तुम्ही अप्लाय करू शकता. 20,000 रुपये इतकं वेतन आहे. माहिती नोंदणीकार म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर याला पदवीधर मागितलेला आहे आणि MSCIT मागितलेला आहे. 50 जागा आहे. 20,000 रुपये इतकं वेतन आहे. तर वयोमर्यादा जी आहे याला 50 वर्षे इतकं राहणार आहे. उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुगल फॉर्मचा लिंक वापर करून आपली माहिती अचूक व काळजीपूर्वक सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक आणि वेळ तसेच टोकन क्रमांक ईमेलद्वारे तुम्हाला मिळणार आहे. मुलाखत दिनांक आणि वेळ आणि टोकन क्रमांक हा तुम्हाला ईमेलने मिळणार आहे. उपरोक्त जी भरती असणार आहे ही कंत्राटी पद्धतीची असणार आहे. याच्यामध्ये 6 महिन्याकरिता असणार आहे. तुम्ही जेव्हा मूळ कागदपत्रांसोबत एक पासपोर्ट साईजचा फोटो मूळ कागदपत्रांचे छायांकित सत्यप्रतीचा एक संच घेऊन थेट मुलाखतीत हजर राहायचा आहे. उमेदवारांनी जन्मतारखेच्या पुरावासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची स्वसाक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शाळांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक राहणार आहे. तर अशा पद्धतीची ही जॉब आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर करू शकता. भरपूर जागा याच्यामध्ये निघालेल्या आहे. काही विशेष सूचना यांनी दिलेल्या आहे. सदर जाहिराती पात्र उमेदवारांची प्रारूप गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी आहे. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे म्हणजेच महानगरपालिकेला गरज भासेल त्याप्रमाणे प्रारूप गुणवत्ता यादीतून कंत्राटी पद्धतीने उमेदवारांना नियुक्ती करण्यात येणार आहे. यापूर्वी तुम्ही जर अर्ज सादर केला असेल तर ते विचारात घेण्यात येणार नाही आहे. कोणताही अर्ज पोस्टाने किंवा टपालाने पाठवायचा नाही आहे. अशा पद्धतीच्या काही यांनी लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मुलाखतीचं ठिकाण नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञान केंद्र 3रा मजला प्लॉट क्रमांक 1/2 पाम बीच रोड सेक्टर 15 ही हा दिलेला ॲड्रेस आहे.
आणि 20 जुलै च्या नंतर होणार आहे आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्या याच्यामध्ये बघून राहणार आहे. सकाळी 11:30 ते 5 वाजेपर्यंत मुलाखती होईल. मुलाखतीचा जो काही शेड्यूल आहे तो तुमच्या स्वतःच्या ईमेल आयडीवर येईल, त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे जायचं आहे. तरी मित्रांनो, काही शंका असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. अधिक माहितीसाठी याची जी आहे तुम्ही इथून जाहिरात बघू शकता. वेबसाईटवरती मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे तुम्ही सविस्तर बघून घ्या. आणि गुगल्स फॉर्म्सची लिंकसुद्धा तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना गरज असेल जॉबची तर ते करू शकतात. धन्यवाद.